उपवन संरक्षक मजूर म्हणून अमरावतीच्या पोहरा जंगलामध्ये गेले अनेक वर्ष काम करत असलेल्या मजुरांना जवळपास 13 महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. यामुळे या मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याचं मजुरांच्या वतीनं सांगण्यात आलंय. मागील महिन्याच्या 4 तारखेला हे सर्व मजूर उपवन संरक्षक अधिकाऱ्यांना भेटण्यास गेले असता त्यांनी यावेळी तेथील अधिकाऱ्यांना आपलं म्हणणं आपलं मागणं समजून सांगितण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना कुठलीही सहानुभूती न दाखवता त्यांना त्यांच्या कार्यालयातून हकलून लावण्यात आले असंही मजुरांनी सांगितलं. आपल्या वेतनासाठी अनेकदा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन विनंती करूनही यांचं वेतन देण्यात आलं नाही. त्यामुळे येणाऱ्या बुधवारपासून मुख्य वन संरक्षक अमरावतीच्या कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात हे संपूर्ण मजुरांद्वारे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचं आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं. जोपर्यंत त्यांचे 13 महिन्यांचे वेतन देणार नाही तोपर्यंत प्रहार जनशक्ती पक्षातर्फे मुक्काम आंदोलन छेडण्यात येईल असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यावेळी सर्व मजुरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एकीकडे सरकार लाडक्या बहिणीच्या नावाखाली 1000 करोड रुपये वाटत आहे तर दुसरीकडे जे मजूर इमानी इतबारे काम करतात त्या मजुरांना द्यायला यांच्याकडे निधी नसल्याचं सरकारच्याच अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतं अशी टीकाही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं करण्यात आली. या जंगलमध्ये ड्युटी असते म्हणजे आग लागण्यापासून आग म्हणजे तिथं जे आग लागली समजा आग विझवण्यापासून तर मोठे मोठे जे काम आहे म्हणजे ह्या सर्व मजूर हे तिथं सांभाळतात. यांना ऑनलाईन पेमेंट हे जे फॉरेस्ट डिपार्टमेंट जे आहे हे यांना ऑनलाईन पेमेंट देते. पण हे 11 ते 13 महिने झाले, 11 ते 13 महिन्यापासून या मजुरांना आतापर्यंत 1 महिन्याचाही पगार त्यांनी दिला नाही. यांनी 2 महिने 3 महिने 6 महिने झाल्याच्या नंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या इकडे आमच्याकडे आले. आम्ही त्यानंतर ऑफिसमध्ये संबंधित भेटलो, काही आम्ही पत्रव्यवहार आम्ही स्वतः केले. त्यांचं असं मत ऑफिसच्या जे मॅडम होते बॅनर्जी मॅडम त्यांचं असं म्हणणं होतं की बा निधी नाही आहे, यांच्यासाठी निधी बोलवा लागते, निधीचं प्रावधान करावं लागते. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आम्ही काही दिवस अजून कालावधीत वाट पाहिली. त्याच्यानंतर यांनीसुद्धा पत्र दिलं आमरण उपोषणाचं, यांनी पत्र दिलं. पण आतापर्यंत त्यांचं असं म्हणणं आहे का निधी नाही, हे गोष्ट ठीक आहे. पण आता हे स्वतः हे तुमचं जे तुमचा निधी आहे हा नागपूरला अटकलेला आहे. त्यानंतर हे मजूर बिचारे स्वतः म्हणजे यांची परिस्थिती यांनी उधार उधारीमध्ये एवढं कर्ज करून टाकलं अंगावर 11-12-13 महिन्यापासून यांना पगार नाही. तर यांनी इतकं कर्ज स्वतः रांगावर करून तरी यांनी 100-150-50 रुपये स्वतः जमा करून याच्यातले 4-5 जे वनसंरक्षण मजूर आहे नागपूरला गेले. नागपूरला हे म्हणजे त्या अधिकाऱ्यांना भेटून आले, त्यांनी टाळाटाळ केलं आणि यांना हकलून दिलं. त्यानंतर ते अमरावतीचं जे ऑफिस आहे बॅनर्जी मॅडम यांचं मुख्य वन संरक्षण ज्या मॅडम आहे त्यांच्या ऑफिसमध्ये हे गेले तर त्यांना शुक्रवारचं यांना आमरण उपोषणाचं यांनी पत्र दिलं होतं का बा आम्ही आमरण उपोषण करतो, आम्हाला तुम्ही काहीतरी 4-5 महिन्याचं जे पगार असेल आम्हाला तुम्ही टाका. पण त्या दिवशी या सर्व मजुरासोबत त्यांनी एकदम म्हणजे गुलामीची आठवण कशी करून देते, इंग्रज ज्या पद्धतीनं आपल्यासोबत व्यवहार करत होते त्या पद्धतीनं यांच्यासोबत व्यवहार केला आणि त्यांना धक्के मारून कार्यालयाच्या बाहेर काढून दिलं असा व्यवहार या वन संरक्षण मजूर या इथं बसलेले आहेत यांच्यासोबत तो व्यवहार झाला. शेवटी एक नाईलाजानं आज त्या दिवशी ऑफिस बंद होतं शनिवारी, आम्ही जर एक आमच्याजवळ शुक्रवारी लेट आले थोडे तर शनिवारी ऑफिस बंद होतं, नाही तर आम्ही त्याच दिवशी एक तिथं एक हे आंदोलन आज आम्ही म्हणजे हे पत्रकाराच्या माध्यम पत्रकार परिषद घ्यायच्या माध्यमात म्हणजे विषय का हे जे हुकुमशाही हे जे शासन प्रशासन जे आता हुकुमशाही करत आहे, एका इकडे तुम्ही लाडकी बहीण म्हणता 1500 रुपये त्यांना 2-2, 3-3 महिन्याचे देत आहे आणि जे वर्षभरापासून मेहनत करत आहे आपल्या डिपार्टमेंटमध्ये हे मेहनत करत आहे अहोरात्र म्हणजे यांच्या जीवाची पर्वा न करता हे आपली मेहनत करत आहे. ज्या त्यात वाघ आहे, बिबट्या आहे, चिता आहे, असे हुंकार जनावर ज्यामध्ये राहते त्या जंगलाचं संरक्षण हे करतात आणि त्या वन संरक्षण मजुरांचे जर तुम्ही 13-13-14 महिने पगार देत नाही. आम्ही सर्वात आधी वन संरक्षण विभागाचा आम्ही प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आम्ही निषेध करतो. त्यांनी 11-12-13 महिन्याचा हा जर पगार आज उद्या आम्ही त्यांना डेडलाईन दिली आहे, पत्र आम्ही दिलं आहे, त्यांनी जर दिला नाही तर आम्ही त्यांचा पगार होईपर्यंत ठिय्या आंदोलन मुक्काम आंदोलन आमचं हे त्यांच्या कार्यालयात हे मजूर आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष चे कार्यकर्ते तिथं आम्ही एक आंदोलन करणार आहोत. त्या आंदोलनमध्ये आम्ही सर्व आमचा यांची फक्त एकच मागणी आहे की यांचे 13-12-13 महिन्याचे जे मजूर आहे सण आहे आपल्या हिंदू समाजाचे सर्वात मोठे त्यौहार आता दसरा आहे दिवाळी आहे अशा वेळेस त्यांच्या घरात उपासमारीची वेळ आलेली आहे.
किराण्यामधून येणं, किराण्यापासून 10 महिन्यापासून ते उधार घेत आहेत. तुम्ही आता उधारी देणं बंद केलं आहे. आता यांच्या घरी गोड म्हणजे खास म्हणजे गोडधोड तर विशेष नाही आहे, कपडे घ्यायला तर विशेष पैसे नाही आहे, पण याचा पोळीन भाजी करायसाठी त्याच्याजवळ आज पैसे उरलेले नाही. एकाइकडे शासन 3-3 महिन्याचे बगर काम करायचे, काही काम न करता पैसे एकादमानं खात्यात येत आहे महिलांच्या फक्त वोट बँकसाठी. आणि जे मजूर काम करत आहे ते 11-11, 12 महिन्यापासून यांना पगार देत नाही आहे. ही एक दोगली नीती या सरकारची आहे. या दोगल्या नीतीचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि या संदर्भामध्ये आम्ही एक ठिय्या आंदोलन बुधवारी त्या ऑफिसमध्ये करणार आहोत. मुक्काम आंदोलन जोपर्यंत त्यांना पगार मिळत नाही या संदर्भात आता पुढे माहिती आमचे कामगारचे जे जिल्हाध्यक्ष आहे गौरव ठाकरे हे संबंधित बॅनर्जी मॅडम यांच्याकडे गेल्यानंतर त्यांचे धैर्यसिंग पाटील डी सी एफ जे मेन हेड आहे त्यांच्या चौकीदारांनी यांना करून बाहेर काढलं. ही सगळ्यात मोठी दुर्दैवी गोष्ट त्या कार्यालयाची. सगळ्यात मोठा निश्चित हा आहे की सगळ्यात प्रथम पाटील साहेबांची ज्या कॅबिनला जे चौकीदार आहे जे शासकीय चौकीदार आहे त्यांनी जी ह्या कामगारांना वागणूक दिली तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अन्यथा कारवाई न केली न करता जर त्यांनी पुन्हा आम्ही जे आता 10-10-2023 गुरुवारी मुक्काम आंदोलन करणार आहे त्यामध्ये त्या चौकीदाराची सुद्धा कारवाई करणे आवश्यक राहील. त्यांनी याचा अपमान केला आहे त्याची माफी मागावी लागेल किंवा त्याला कामावरून कमी करण्यात यावं अशी आमची तिथे एक मागणी राहील. आणि 13 महिन्याचं वेतन पूर्ण भेटेपर्यंत हे मुक्काम आंदोलन चालू राहील. त्यासाठी दिवस रात्र जरी त्या ऑफिसात आम्हाला थांबावं लागत असेल तरी आम्ही थांबू. आमचे 12-13 महिने झाले अजूनही पगार झाला नाही. आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आमच्या साहेबानं आम्हाला लेटर देऊन हे केलं पाठवलं का निधी नाही आला म्हणून तरी तुम्ही जा. आम्ही सगळ्यांनी पैसे जमा गोळा केले आणि इथून नागपूर गेलो. नागपूरहून तिथं आम्ही हेड ऑफिसला गेलो भवन ऑफिसवर. तिथं प्रवीण चव्हाण सरजवळ लेटर द्यायला गेलो तर त्यांनी म्हटलं लेटर नाही घेतला आम्हाला हकलून दिलं त्यांना धक्के मारून तुम्ही निघा इथून तुमच्या मूळ वरिष्ठ अधिकाऱ्याला येईल त्याला पाठवा इथं. वनसंरक्षक म्हणून तुम्ही काम करता. वनसंरक्षक मजूर म्हणून तुम्ही काम करता अमरावती पोहरा बीटमध्ये. किती वर्ष झाले तुम्ही मजूर म्हणून? तसे तर 7-8 वर्ष झाली आहे पण आमचे हे पहिल्यांदा 13-14 महिने आमचे पगार रुकलेले आहे. आम्ही कम से कम मार्च महिन्यापासून त्यांच्या होळीच्या अगोदर जात होतो तर त्यांनी आम्हाला म्हटलं की 8 दिवसात तुमचं पेमेंट होऊन जाईल. तरी आम्ही ऐकलं तर ठीक आहे मग आम्ही 6 महिन्यात गेलो. 6 महिन्यात तिथं अर्ज सर्व डिपार्टमेंटला अर्ज दिलं सर्व केलं तर त्यांनी म्हटलं होतं की आम्ही तरी तुमचं 8 दिवसात निधी उपलब्ध नाही तर 8 दिवसात हे पेमेंट करून देऊ. मग त्याच्यानंतर आम्ही नागपूरला गेलो प्रवीण चव्हाण सरपाशी जे आमचे EPCCF आहे त्यांच्यापाशी गेलो होतो. त्यांनी डायरेक्ट म्हटलं की तुमची निधी टाकत नाही तुम्हाला काही पैसे देत नाही आम्हाला हकलून दिलं तिथून. तर त्याच्यानंतर आम्ही जर DCF आलो DCF ऑफिसला आम्हाला कमसे कम 11 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत बसलो ते आम्हाला भेटायला तयार नव्हते. मग तिथं ऑफिसमध्ये आम्ही जात होतो अंदर तर तेव्हा त्यांचे जे हे आहे चौकीदार त्यांनी आम्हाला लोटलं बाहेर. तर त्यांनी फक्त असं म्हणतो आम्ही 15 जण होतो तर तुम्ही 2 जण या भेटाले. तर अंदर गेल्यावर त्यांनी असं म्हटलं की तुमचं म्हणे दिवाळीपर्यंत पेमेंट होईल म्हणे आम्ही कोशिश करू राहिलो. म्हटलं सर आम्हाला दिवाळीपर्यंत म्हटलं आमचं पेमेंट करून द्या. तर त्यांनी डायरेक्ट म्हणून दिलं की तुम्ही म्हणे बंद होऊन जा म्हणे कामावर आम्हाला तुमची जरूरत नाही आहे म्हणे कामाची.